नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या बातम्या. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं दिसून येत आहे, तर सायन, कुर्ला, हिंदमाता यांसारख्या भागांमध्ये रस्ते जलमय झालेत, आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. त्यामुळे सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलाय. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या होत्या. सकल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अगदी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे आणि या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं आपण पाहतो आहे. सायन, कुर्ला आणि हिंदमाता या तीन ठिकाणची आपण ही दृश्य पाहतो आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना इथल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याचं आपण पाहतो आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर सखल भागात अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्याचं या चित्रांच्या या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर मिठी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. वळूयात पुढे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. तळकोकणाला पावसानं झोडपून काढल्यामुळे मुंबईतही काल मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. तर सततच्या पावसामुळे मिठी नदीच्या क्रांतीनगरात धास्ती पसरली आहे. मुसळधार पावसामुळे नदीचं पाणी काठोकाठ भरल्यानं वस्तीत पाणी शिरलं होतं. 2005 पासून रखडलेला कुर्ला क्रांतीनगर भागाचं पुनर्वसन 2021 मध्येही झालेलं नाही आहे आणि या भागातील रहिवासी दर पावसाळ्यात रुच मरण जगतायत. तर कुर्ल्यातील क्रांतीनगर भागाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी, आपण पाहूया. आपण सध्या आलो आहे मुंबईच्या कुर्ला परिसरातील क्रांतीनगर इथे. मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासून आज सकाळी 9 वाजेपर्यंत धुवाधार पाऊस झाला. त्याचा परिणाम असा झाला की ही मिठी नदी जी या कुर्ल्याच्या क्रांतीनगर मधून वाहते तिनं धोक्याची पातळी उंचावलेली होती. जो पूल दिसतो आहे त्या पुलाला पाणी टेकलेलं होतं. पहाटेपासून ही सगळी परिस्थिती होती आणि त्यानंतर इथल्या घराघरांमध्ये पाणी शिरतं. इथे शेकडो रहिवासी राहतात. खरं तर या सगळ्या लोकांचं विस्थापन केलं जाणार होतं, परंतु अजूनही तसं काही झालेलं नाही. काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, तुम्ही सांगा किती पाणी होतं आज सकाळी? कमरेत का पाणी होतं. बरं, किती नुकसान होतं तुमचं? बरंच. दुकान आहे, आमचं दुकान बरंच सामान असतं. बरं, 2-3 हजाराचं नुकसान होतं. घरातल्या वस्तू सगळ्या पाण्याखाली जातात. हो. तुमच्या घरात किती माणसं आहेत? 7 माणसं आहेत. बरं, मग तुम्ही काय करता ज्यावेळेला पाणी भरतं त्यावेळेला तुम्ही काय करता? काय काय उचलतो, जेव्हा राहिलं तर राहिलं, आता पाण्याखाली गेलं तर काय करायचं झालं. बरं, महापालिका म्हणते की आज सकाळी ते आले होते, त्यांनी इथल्या 250 लोकांना काढलं घराच्या बाहेर. कोण दिसलं नाही. आता आम्ही तर समोरच राहतो, दुकान रोड लागतच आहे आम्ही. तुमच्या घरात किती पाणी शिरतं? एवढं पाणी होतं कमरेतचं. बरं, घरामध्ये म्हातारी माणसं पण आहेत? हो. सासू सासरे आहेत. या आजी आहे, त्यांना विचारा. आजी, तुमच्या घरात किती पाणी येतं? अजून पाणी आताच निघाले, आताच बाहेर काढले, खाटावर सामान ठेवलंय सगळं. बरं, पाणी भरले तर काय करायचं मग त्याला? आता खाली ठेवलं पण नाही त्याला. तुम्ही किती वर्ष झाले या भागात राहता? ह्या 40-50 वर्ष होत आले आता. आणि नेहमी पाऊस येतो पाणी घरात येत आहे. बरं, तुम्हा लोकांना हलवणार होते, त्याचं काय झालं? काय माहित, आता काय सगळी उल्लू बनवायची काम करते ती चांगली. आता तोडतो, उद्या तोडतो, दिवाळीला तोडतो, झालं असं दिवस चालले आता. महापालिकेचं कोणी येऊन भेटून गेलं का? कोण नाही भेटत आणि कोणी येत नाही. ती त्यांची कामं झाली का ती घरात बसते ती. बरं, तुमच्या घरात किती माणसं आहेत? आम्ही आता आमचे मिस्टर वारले, आता 2 महिने झाले. आम्ही आमच्या घरात दोघं, एक पोरगा, एक सून, 2 लेकरं त्याची आणि मी. लहान मुलं पण आहेत? 2 पोरी आहेत त्याला. बरं, हा ती पोरगी घेऊन यायला लागली तर आणून दिली नाही मला इकडे बारकी. बरं, आपण पाहतोय की खरं कोरोनाची परिस्थिती आहे, त्यामुळे फार लोकांना येता येत नाही बाहेर, पण तरी त्यांच्या घरामध्ये सातत्यानं पाणी शिरत असतं आणि महापालिकेची आयत्या वेळेला मदत होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पाणी ओसरून गेल्यावर लोक येतात आणि मग त्या मदतीचा काही उपयोग होत नाही असंही या लोकांचं म्हणणं आहे. मिडलनीस अरुण पेडणेकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर आपण पाहतोय दरवर्षी पाऊस सुरू झाला की या मिठी नदी नजीकच्या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असतं. तशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि कालपासूनच पडणाऱ्या पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदीचं पाणी रस्त्यावरून थेट वस्तीत शिरलंय. नदी शेजारील क्रांतीनगर भागातून नागरिकांच्या स्थलांतर केल्याची देखील माहिती महानगरपालिकेनं दिली होती. मात्र त्या भागातील नागरिक मात्र स्थलांतर झालं नसल्याचं म्हणतात. तर मिठी नदीच्या परिसरातून न्यूज 18 लोकमतचा हा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात. नेहमीची येतो पावसाळा अशी म्हण कुर्ल्यातल्या क्रांतीनगर रहिवाशांसाठी अगदी तंतोतंत लागू पडते. याला कारण असं की 26 जुलै 2005 ज्यावेळेला प्रचंड मोठा पाऊस झाला होता, मुंबईत पूर आला होता, त्यावेळेला याच मिठी नदीनं या कुर्ला क्रांतीनगर मधल्या जवळपास 30 ते 40 जणांचे जीव घेतलेले होते. ही मिठी नदी आहे की संपूर्ण परिसर जो आहे तो नदी आहे हे कळणं त्यावेळेला कठीण होतं, कारण संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते साचलेलं होतं. स्थानिकांच्या पुनर्वसनाचा विषय तेव्हापासून निघाला होता, जो अजून मार्गी लागलेला नाहीये. रहिवाशी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एनजीओ म्हणून काम करतात वर्षानुवर्ष इथल्या रहिवाशांच्या या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढत आलेला आहात, काय परिस्थिती आहे, आज काय चित्र होतं? आजची परिस्थिती दरवर पावसाप्रमाणेच होती. लोकांच्या प्रत्येक पावसाला कमरेच्या वर पाणी असतं आणि दरवर्षी लोकांच्या टीव्ही कपाट खाणं जे रोजचं असतं ते सगळं पाण्यात एका पावसाळ्यात 3 ते 4 वेळा जात असतं. असं कुठलीही मदत होत नाही आणि सर्वेक्षण पुनर्वसन ह्याच्या ज्या खोटारड्या बातम्या पेरत असतात. निवडणुका आल्या की इथे नेते मंडळ येतात, आश्वासन देतात आणि जातात. मागच्या वेळेला चावी वाटप झालं होतं, त्यावेळेला मी आले होते, काय झालं त्या चाव्यांचं आणि घरांचं? मागे लोकसभेच्या आधी उमेदवार जिंकू येते म्हणून भाजप लोकांनी 93 चाव्या वाटल्या होत्या. ह्या सत्ताधारी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असताना, मुंबईतले मुख्यमंत्री, त्यांनी 221 लोकांना चाव्या वाटप केल्या आता एसआरएच्या मार्फत. परंतु ते 221 आणि हे 93 असे 313 लोकांच्या घरांची चाय वाटप केलेली आहे, पण राहण्याजोगे घरं अजून नाही आहेत. मुंबई एअरपोर्टच्या जे अदानी आहे त्या अदानीला मोकळी देणे, त्यांच्या सोयीने काम करणं हे सरकारचं काम दिसतं आहे आणि आम्हाला अशाच परिस्थितीमध्ये हालात ठेवण्याचं काम सरकार करतं आहे, अदानी एअरपोर्ट करतं आहे. मला सांगा काय आजचं चित्र काय होतं? आज तर कमरे एवढं पाणी आलं होतं, सकाळी 8 वाजताच पाणी भरायला सुरुवात झाली. जशी सुरुवात झाली ना लोकांची धावधाव झाली, काय काय सामान ठेवायचं घ्यायचं, काय सामान वरती ठेवायचं, काय सामान खालती ठेवायचं, ह्याच्यातच पूर्ण टाइम निघून गेला. महापालिका म्हणते आम्ही 250 लोक महापालिका, हे मी तर म्हणतो एनडीआरएफ वाले येतात ना त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला कामाला लागायला लागतं इकडे. ते त्यांना काय नाही, त्यांना ती गल्ली पण नाही माहिती कुठली. हा नुसते येतात ते लाल कलर दिसतो सगळ्यांना, त्यांना काय वाटतं शिवसेनेवाले आले, काय काय लोकांना ते कळत नाही ना इकडे. तर ते एनडीआरएफवाल्यांना त्यांना वाचवण्यासाठी आम्हाला बाहेर काढावं लागतं. त्यांचा काय उपयोग नाही, एनडीआरएफचा उपयोग नाही, महानगरपालिकेचा उपयोग नाही, काय नाही. अगं अजून अगर पाऊस नसता ना तर आम्हाला त्या शाळेमध्ये स्वतः जावं लागलं असतं. आम्ही स्वतःहून जातो, इथे कोण ना मदत करेल, इकडे येत नाही असं की बोलायला गावा चला हे काढा ते हवं. कुठल्या त्या म्हात्र्याला पण आम्ही उचलतो, 40 वर्षाला लहानपण गेलं इथे आणि पाऊस नाही पडला ना तर असं पाणी नाही भरलं तर आम्हाला असं वाटतं की पाऊसच नाही पडला क्रांतीनगर मध्ये. म्हणजे नेहमीच पाणी भरतात? पाणी तर भरतही. कितना नुकसान होता है? पूरा घर का सामान नुकसान गया. अभी क्या बचा है? कुछ भी नहीं बचा है. आज भी भरा है इतना पानी था रूम के अंदर में. खाना भी मैं बाहर से लेकर आया. अभी त्यांचं म्हणणं आहे की जेवण सुद्धा त्यांना बाहेरून आणावं लागतं. कुठला भाग आणि किती परिसर पाण्याखाली जातो? पूर्ण हा क्रांतीनगर पहिला पूर्ण भाग पाण्याखाली जातो, त्यानंतर संदेशनगर पण पूर्ण भाग पाण्याखाली जातो. जे मिठा नदीच्या बाजूचे जे घर आहेत ते पूर्ण एवढं कमरावर पाणी असतं. प्रत्येक वर्षी ते झालेलं आहे. वर्षात किती वेळा या लोकांना असं बाहेर जावं लागतं घरातून? वर्षात आता जसा पाऊस असेल, जास्त पाऊस पडला की त्यांना घराच्या बाहेर जावंच लागतं. 4-5 वेळा तरी घराच्या बाहेर निघावं? हो, म्हणजे घर आहे पण त्या घरातून दरवर्षी यांना 4 ते 5 वेळा घराच्या बाहेर पडावं लागतं, कारण ही मिठी नदी धोक्याची पातळी गाठते, लोकांच्या घरात पाणी जातं आणि त्यानंतर लोकांना घरात राहणं शक्य होत नाही. अनेकांच्या घरामध्ये म्हातारी माणसं आहेत, लहान मुलं आहेत. म्हातारी माणसं लहान मुलं तरी सुद्धा महापालिका कधी येते तुम्हाला किंवा मदत कधी येते तुम्हाला?
बघा महानगरपालिकेला पण कदाचित आमच्या ह्या परिस्थितीची त्यांना जाण आहे. त्यांना माहिती आहे की लोक आता उशीर झालेले आहेत, स्वतःहून पाणी भरलं की आपला जीव नोटीत घेऊन आजूची जे शाळा आहेत तिकडे स्थलांतर होतात. त्यामुळे इथे ना कोण कुठला अधिकारी येतो ना महानगरपालिकेची बोट येते, कुठले कोणी येत नाही. इथे यांना वाऱ्यावर सोडलेले आहेत. गुरंढोरं व्यवस्थित राहतात गावामध्ये, पण इथे आम्हाला किडे मकोड्यासारखं इथे सरकारने ठेवलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आमचा पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत रोजचं मरण आम्हाला हे जगावं लागतं. आणि पाऊस आला की भीतीच्या छत्रछायेखाली आम्ही राहतो असा स्थानिकांची प्रतिक्रिया आपल्याला मिळताना दिसत आहे. मुळे त्यांनी सरून पेडणेकरचं प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.